मध्ये 476 गावांमध्ये सरकारच्या वतीने दुष्काळ जाहीर केलेला आहे. 476 गावांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला असताना सुद्धा फक्त 5 छावण्या चालू आहेत. एक छावणी जत तालुक्यामध्ये बालगावला प्रस्तावित आहे. आटपाडी तालुक्यामध्ये आवळाई शेटपळे तडवळे कवटेमंगळ तालुक्यामध्ये चुडेखिंडी जत तालुक्यामध्ये लोहगाव या ठिकाणी 5 छावण्या चालू आहेत आणि एक छावणी ही तुकाराम महाराज बागडे महाराज जे आहेत जतचे त्यांनी स्वतः चालू केलेली आहे आणि एक बालगावची छावणी प्रस्तावित आहे. 476 गावामध्ये 5 छावण्या चालू आहेत ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 476 गावामध्ये प्रचंड दुष्काळ आहे. जनावराला चारा नाही, पिण्याला पाणी नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे सरकार निष्काळजी आहे. हे सरकार इथं कुठलंही प्रयोजन करत नाही. इथल्या प्रशासनाला आम्ही आवाहन करतोय की तुम्ही या 2-3 दिवसामध्ये ज्या छावणीच्या बाबतीमध्ये जाचकाठी आहे त्या जाचकाठी कमी करा, रद्द करा आणि मग स्वयंसेवी संस्था पुढे येतील छावण्या चालू करण्यासाठी. बाजूच्या तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये एका गावामध्ये 3-3, 2-2 छावण्या चालू आहेत आणि अख्ख्या सांगली जिल्ह्यामध्ये 5 छावण्या चालू आहेत. म्हणजे इथं कुठंतरी सरकारचं आणि प्रशासनाचं गणित चुकतंय. त्यामुळं सरकारने लवकरात लवकर या छावण्या चालू कराव्यात. ज्या टँकरच्या 5-6 खेपा चालू आहेत, एका गावामध्ये 20-20, 25-25 दिवस पाणी येत नाही. मग या खेपा जातात कुठं? टँकरवाले काय करतात? टँकरवाले घोटाळा करतात का? याच्यावरती प्रशासनाचं लक्ष असायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सरकार कलेक्टर साहेबांना आता भेटून आम्ही निवेदन देणार आहोत. दुसरा मुद्दा, या जिल्ह्यामध्ये काही मंत्री दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आले आणि दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर जत कवटेमंगळ आटपाडी आणि खानापूर तालुक्यामध्ये त्यांचा दौरा झाला पण मंत्री येऊन गेल्यानंतर सुद्धा काही बदल नाही, काहीही दुष्काळग्रस्तांना मदत नाही. सरकारनं प्रशासनानं एकही पाऊल पुढं टाकलेलं नाही. म्हणून आम्ही आजपासून सांगली जिल्ह्यातल्या या दुष्काळग्रस्त 476 गावामध्ये महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही मंत्र्यांनी बिनाकामाचं फिरकू नये. दुष्काळाचे पाणी करतो, अमकं करतो, तमकं करतो, हे नाटकबाजी जी चालू आहे ते नाटक सगळं बंद करावं. त्यांनी जोपर्यंत या सगळ्या प्रत्येक गावामध्ये छावणी करत नाहीत, प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करत नाहीत, तोपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये मंत्र्यांना बंदी वंचित आघाडीच्या माध्यमातून आम्ही करतोय. इथून पुढच्या काळात जर मंत्री सांगली जिल्ह्यामध्ये आले तर त्यांचा आणि आमचा नाहक संघर्ष उभा राहील. कारण बिनकामाचं त्यांनी फिरू नये. हे सगळे नाटकगिरे, पेपरला बातम्या द्यायच्या, तुम्ही नुसतं यायचं, त्याचे फोटो काढायचे, जनावरात छावणीत बसायचं, 4 गप्पा मारायच्या, हे फोटो सेशन आता नको आहे. आम्हाला काम पाहिजे. त्यासाठी त्यांनी इथं कुणी फिरकू नये. आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये त्यांना बंदी घोषित करतोय आणि 21 तारखेला सकाळी 11 वाजता कलेक्टर ऑफिसवरती गाढवांचा मोर्चा ठेवतोय. शेळ्या मेंढ्यांचा समावेश नाही, गाढवाचा समावेश नाही, घोड्याचा समावेश नाही. या छावणींच्या बाबतीमध्ये जर एखादा गाढवाचा मालक जर गाढव घेऊन छावणीमध्ये गेला तर छावणी मालक म्हणतो त्याचा समावेश नाही, आम्ही त्याला चारा देऊ शकत नाही, त्यांनी जायचं कुठं? म्हणून सरकारनं शेळ्या मेंढ्यांचा आणि गाढवाचा घोड्यांचा यामध्ये समावेश करा आणि याचा सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या लोकांची संख्या जास्त आहे. म्हणून आम्ही गाढवांचा मोर्चा 21 तारखेला सांगली कलेक्टर ऑफिसवरती ठेवतोय आणि 20 तारखेला जत तहसीलवरती तिथं जनावरांचा मोर्चा ठेवतोय. प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही मोर्चांचं आयोजन करतोय. त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर दखल घ्यावी आणि या सांगली जिल्ह्यामध्ये गाव तिथं छावणी आणि गाव तिथं पिण्याचं पाणी व्यवस्थित मिळावं असं नियोजन करावं असं आपल्या माध्यमातून सांग.